काल स्थापन करण्यात आलेली आहे, ती पूर्ण ह्या सगळ्या सविस्तर आर्थिक व्यवहाराची चौकशी करेल आणि श्वेतपत्रिका काढण्याचा देखील निर्णय काल त्या चर्चेच्या निमित्ताने आपण घेतलेला आहे। नक्की मुंबई महानगरपालिकेमध्ये आर्थिक परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीने पूर्ण आर्थिक व्यवहार झालेले आहेत या संदर्भातली चौकशी केली जाईल आणि पुढच्या अधिवेशनामध्ये किंवा त्याच्या आसपासच्या कालावधीमध्ये व्हाईट पेपर काढण्याचा निर्देश हे काल मी सभागृहामध्ये दिलेले आहेत। मुंबई महानगरपालिके बरोबरच पुणे असेल, नागपूर असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, यांच्या देखील चौकशी करण्यात यावी अशा विरोधकांकडून आता मागणी होते। ठीक आहे, सभागृहाच्या बाहेर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु मुंबईला ऑडिट करावं सांगितल्यानंतर एवढं झोंबायचं काही कारण नाही ना। मुंबईचं ऑडिट योग्य आहे की अयोग्य आहे याची श्वेतपत्रिका जर मुंबईकरांसाठी आम्ही जाहीर करणार असू सरकार म्हणून, तर मला असं वाटतं की ताबडतोब एवढ्या कशाला मिरच्या जमल्या पाहिजेत। ज्यावेळी नागपूरची करायची असेल, पुण्याची करायची, त्यावेळी पण करू ना। मुद्दा असा राहतो की कोविडच्या बाबतीमध्ये कोविड सेंटरमध्ये जे घोटाळे झालेले आहेत ते आपल्या समोर आहेत आणि त्याच्यावर काय शेरे मी मारलेले नाहीत, रिमार्क मी मारलेले नाहीत, किंवा शंका मी निर्माण केलेली नाही। त्याच्यामुळे कुठेही काही झालं की ही महानगरपालिका तपासा, ठाणे तपासा, तपासायच्या वेळी तपासू ना, पण जे आता तपासायचं ठरवलेलं आहे ते पहिले तपासू दे। दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या सगळ्या संदर्भामध्ये आता दिशा सालियम प्रकरण असेल, या संदर्भात देखील एक एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे, त्याचा देखील अहवाल लवकर सादर। मी सुरुवातीलाच सांगितलं की मागच्या वर्षी जे आश्वासन दिलेलं होतं त्याचा तो एक भाग आहे आणि त्याच्यामधनं जे काय असेल ते बाहेर येईल। दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोग आहे आणि मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत, यांनी आता सरकार हस्तक्षेप करत आहे, दोन मंत्री यामध्ये हस्तक्षेप करत आहेत, त्यासाठी राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे आता ही समितीच आहे ती बरखास्त होते, नव्यानं नेमली जाईल। मला असं वाटतं की ही शेवटी एक प्रोसेस आहे। राज्य निवडणूक मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी जर राजीनामा दिलेला असेल तर त्याच्यावर त्यांच्याशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करतील आणि नव्यानं नेमायचं असेल तर नव्यानं देखील नेमला जाईल। दुसरीकडे हस्तक्षेप होता, राजकीय हस्तक्षेप केला जातो, मी काय त्यांच्याशीही चर्चा केलेली नाही, ते काय माझ्याशी बोललेले नाहीत, किंवा ते जर बोलत असतील तर कशासाठी बोलत आहेत हे मला माहिती नाही। छगन भुजबळ यांच्यावर जो महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये घोटाळा होता आणि या सगळ्या संदर्भात ईडीने जी याचिका दाखल केली होती ही याचिका देखील आता मागे घेतली आहे, त्यामुळे छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालेला, कसं बघताय? नाही, ज्या यंत्रणांच्या ज्या काही प्रोसिजर आहेत त्याच्यामध्ये मला प्रश्न विचारून काही उपयोग नाही, त्या यंत्रणेला विचारले पाहिजेत। मला फक्त आपण जो मगाशी मुंबईच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला, राज्य मागासवर्ग आयोगाच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला, कदाचित काल माझी जी साक्ष झालेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय पाहिजे तर मी उत्तर देऊ शकतो। तर विरोधक म्हणतात भाजपमध्ये गेल्यावर सगळं काही वॉशिंग पावडर होऊन जात आहे। एक लक्षात आलेलं आहे त्यांना की तीन राज्यांचे निकाल झाल्यानंतर आता फक्त टीका करत बसण्यापलीकडे आणि वर्षानुवर्ष विरोधक राहण्यापलीकडे दुसरी संधी मिळणार नाही, त्याच्या नैराश्याच्या भावनेतनं कायमस्वरूपी टीका करतायत। अनुसूचित जातीमध्ये आता वर्गीकरण करण्यात येणार आहे, अवगड अनुक्रमे असं वर्गीकरण करण्यात येणार आहे असं समितीचं नाही, मला त्याची काही कल्पना नाही। सर, दिशा सालयांप्रमाणे ज्या नागपूरच्या माजी न्यायाधीश होत्या लोहिये यांची यांच्या आत्महत्येची देखील चौकशी व्हावी असं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते यांची मागणी आहे, आवश्यकता असेल तर करेल ना सरकार? सर, तुम्ही काही महत्वाची काय साक्ष दिलेली आहे का? उद्धव ठाकरे हे चिरंजीव आहेत, बाळासाहेब ठाकरे चिरंजीव आहेत, त्यामुळे आम्ही फक्त मान देतोय असं एक महत्वाचं स्टेटमेंट तुम्ही दिलेलं आहे, पक्ष प्रमुख म्हणून मान देतोय। नाही, त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करतो। मला असा प्रश्न विचारण्यात आला की माननीय उद्धवजी हे पक्षप्रमुख आहेत का असा प्रश्न होता, त्याच्यावर मी उत्तर दिलं की पक्षप्रमुख हे पद 1999 जी वेबसाईटवर घटना आहे शिवसेनेची त्या अमेंडमेंटमध्ये नाही। शिवसेनेच्या काही नेत्यांनी हे सुचवलेलं होतं कारण शेवटी ते बाळासाहेबांचे चिरंजीव होते, एक आदर आहे, त्या आदरापोटी त्यांना पक्षप्रमुख बनावं अशा पद्धतीची सगळ्यांची भूमिका होती। परंतु 1999 अमेंडमेंटमध्ये कुठेही पक्ष प्रमुख हे पद नाही। सर, मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी 8 दिवसाआधीच राजीनामा दिलेला आहे, सरकार लपवाछपवी करते, मी याच्यावर देखील उत्तर दिलेलं आहे। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करतील आणि नवीन द्यायचा असेल तर नवीन देखील देतील। कर्जत जामखेडमधल्या एमआयडीसी संदर्भात रोहित पवार आणि राम शिंदेंनी मागच्या वेळेस आंदोलन करून मागणी केली होती, आज महत्वपूर्ण बैठक आहे 3 वाजता तुमच्या दरम्यान। कर्जतच्या बाबतीमध्ये मागच्या वेळी आपल्याला माहित असेल की विधानसभेमध्ये एक अभूतपूर्व असे वेगळे विषय समोर आले, त्याच्यामध्ये ती कोणाकोणाची जमीन आहे हे देखील साबित होण्याची शंका निर्माण झाली, त्याच्यामध्ये भारतातून पळून गेलेले मोदी देखील होते,
आणि म्हणून त्या जमिनीवर करू नये असं 80% तिथल्या ग्रामपंचायतीचे ठराव देखील आलेले आहेत। आणि म्हणून राम शिंदेंची भूमिका काय अशी नाही आहे की तिथच करावी, अन्य ठिकाणी एमआयडीसी करावी, परंतु तिथल्या तरुणांना रोजगार द्यावा आणि त्या मताशी मी सहमत आहे आणि त्याच्यावर मी सकारात्मक निर्णय घेणार आहे। थँक्यू सर, थँक्यू सो मच। तर विरोधकांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचं कारण नाही असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। बीएमसीचं ऑडिट करा म्हटल्यावर एवढं झोंबण्याचं कारण नाही असं उदय सामंत यांनी या ठिकाणी म्हटलंय। मुंबई महापालिकेचं गेल्या 25 वर्षांचं ऑडिट करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आता उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे।